असं बघण्यात की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे करिअर म्हणून लोक निवडतात तर अशा लोकांबद्दल काय काय सांगाल सांगाल अशा लोकांना कसं आहे वास्तुशास्त्र हा एक प्रकार करिअर कुठली करिअर करायला हंड्रेड पर्सेंट हरकत नाही जर तुम्हाला जगाचं कल्याण करायची इच्छा आहे लोकांना चांगलं करण्याची इच्छा सगळ्यात महत्व लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट करताना व्हॉट इज युअर इंटेन्शन इंटेन्शन चांगलं असेल तुम्हाला फळ चांगलंच मिळतं इंटेन्शन वाईट असेल तर तुम्हाला फळ वाईट मिळतं हे माझं स्वतःच ऑब्झर्वेशन आहे इंटेन्शन तुमचं चांगलं आहे ना लोकांचं चांगलं करायचं तुमच्याकडे प्रत्येक माणूस सुखी आनंदात राहायला पाहिजे तेवढी तुमच्यात कपॅसिटी आहे का हे पहिलं जाणणं तुम्ही सगळ्यात महत्वाचं गरजे जेव्हा तुम्हाला कळतं की यस आपण आता यामध्ये करू शकतो लोकांना मदत करू शकतो म्हणून लोकांना सांगायचं असतं की यात यायला करिअर हरकत नाही करिअर करायला हरकत नाही मात्र लोकांना करिअर तुम्ही ज्या इथं करिअर म्हणून येता हे तुमच्या करिअरसाठी येत नाही लोकांचं करिअर करायला तुम्ही येता हा डिफरन्स आहे एखादा इंजिनियर असेल इंजिनियर स्वतःचं करिअर करतो म्हणजे इंजिनिअरिंग पूर्ण करतो इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर सर्व्हिस सर्व्हिस लावतो दॅट इज हिज करिअर हु. बर बरोबर आहे पण इथं जेव्हा आपण या पदावर बसतो वास्तुशास्त्र तज्ज्ञ तज्ञ आपण असं बसतो तेव्हा तुमच्या करिअरचा इथं संबंध असत नाही बरोबर तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांचं करिअर घडवायचं असतं यू शुड बी पॉवरफुल तुम्ही पॉवरफुल असणं गरजेचं आहे मग तुम्ही पिक्चर तुम्ही काय म्हणाले लोक करतात बरोबर रिझल्ट देणं तुमचं आता महत्त्वाचं करत आहे कारण ठाण्यामध्ये जर दर, दर शनिवारीवर मी ठाण्याला असतो वेस्टमध्ये तर मागच्या वेळेस एक लेडीज आल्या होत्या त्यांनी मला त्या सौदी अरेबियातनं आल्या होत्या म्हणजे इथं सुट्टी आहे ना आता जु जून जुलै ऑगस्ट सुट्टी उन्हामुळे सुट्टी असते नॉर्मली त्यांनी मला प्रश्न पत्रिका दाखवली म्हणजे असं असं पत्रिकेमध्ये असं असं माय मिस्टरांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आठ दहा ट्रक त्यांच्या आहेत आणि आता दोन टक्के राहिलेत पण व्यवसायात प्रचंड लॉस होतो आता काय करायचं तर आम्ही आता लॉन्ड्री सारखा व्यवसाय चालू करायचा आमचा विचार आहे त्या ठिकाणी करू का मी पत्रिका जेव्हा बघितली तेव्हा मला गडबड वाटली की हे जे काय सांगतात ती पत्रिका ही नाही आहे नाही म्हणतो तुम्ही जन्मतारीख बरोबर आहे का जन्मवेळ बरोबर आहे का जन्म जन्मवेळा एक तासाभर इकडे तिकडे होऊ शकते पत्रिका हे दशमस्थान एवढं पॉवरफुल एवढं पॉवरफुल आहे या माणसाचं इतकं इतकं पॉवरफुल आहे की यामध्ये दहा बिझनेस करायला पाहिजेत हा माणूस इंटरनॅशनल खूप मोठा माणूस व्हायला पाहिजे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅडम मग मी सव्वाच्या तुम्ही टॅली करत सव्वा तीनला आलो हा म्हटलं आताच जुळायला लागले कारण तू काय मला प्रश्न विचारू नका मी तुम्हाला प्रश्न विचारतो हे आई वडिलापासून लांब राहिलेले आहेत का हो आई वडिलापासून ते खरच लांब राहिलेले आहेत बरं तुम्ही स्वतःच घर घेतलंय पण त्या घरात तुम्हाला राहायला योग झाले नाही असं आहे का हो म्हणत बॉम्बेला मी थ्री बीएच फ्लॅट घेतलेला आहे पण आम्ही तो घेतला आणि आता परत आम्ही दुबईला सौदी अरेबियाला आल्यामुळे आता मी भाड्याच्या घरात राहतो पण ती इन्व्हेस्टमेंटची वाईट लागून फ्लॅट घेतला बोरविले तो पण असाच पडू नये कॅस yes, तुमचं टायमिंग सव्वा तीनचं आहे आणि अशा पद्धती तुमच्या नवऱ्याच्या बिझनेस नावावर एक पण बिझनेस तुम्ही करू शकत नाही तुमची पत्रिका बघू मग ठरवू आता डायरेक्ट टॉप करायला सांगा पुढचा बिझनेस करू नका पुढची काय तर आपण अपॉउंट पुढे प्रॉपर बघू हे एक्सपिरियन्सचा पार्ट आहे बरोबर हे तुम्हाला टाळता आलं पाहिजे की दिलेली पत्रिका बरोबर आहे की नाही बरोबर आहे मग तुम्ही डायरेक्शन देऊ शकता अजून छोटं उदाहरण आता एक लेडीज आल्या होत्या त्यांनी नि लंगाणी व्यक्ती आला होता नऊ वर्षापूर्वी मयाचा आला होता त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या प्रॉपर झाल्या खूप आनंद झाला पाया पडला शिक्षण झालं हे झालं म्हणजे मी आता असं आता जागा घेतली चार गुंटे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन स्कीम उभा करतोय पण मी करू का नको विचारलं मला विचारण्या तर पत्रिका बघितली ह्या प्रॉपर्टी आणखी गडबड होती तुमच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करू नका घेतली तर तुम्हाला प्रॉब्लेम गॅरंटीटी येईल म्हटलं मग काय करू मिसेसची पत्रिका मग ठीक आहे म्हटलं मला परत अहमदनगरला जाऊन यायचं दोन मिनिटात विचारतो मग त्यांना म्हटलं बाहेर थांबा दुसरा क्लायंट मी आज घेतला तोपर्यंत विचारलं त्यांनी मी जन्मतारीख जन्म जन्म ठिकाण मिसेसचं विचारलं मिसेसच्या पत्रिकेत गुरु आणि चंद्र चतुर्थ स्थानात गजिकेस होता बेस्ट म्हटलं याच्याबद्दल आयुष्यात कुठलाही बिझनेस करायचा असेल तर प्रोपर्टीची तुमच्या मिसेसच्या नावावर काढा आयुष्यात तुम्हाला कधी फेल्युअर येणार नाही यू विल बी ओनली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सन मी फक्त बिझनेस बघायचा सगळं ट्रान्झॅक्शन बाय साईन त्यांच्या हाताने होईल ही लेवल तुमची आली तर तुम्ही जे करिअर कराल तुमच्या करिअरपेक्षा यासाठी मला वाटतं तज्ज्ञांचंच मार्गदर्शन घेणं सुद्धा तितकंच आपल्याला जास्त उपयुक्त पडतं आणि सर मला असं वाटतं की मंत्राच्या वापराने सुद्धा आपल्या आयुष्यात कुठेतरी खरंच खूप मोठे बदल घडत असतात ते कसे घडतात तेही मला जाणून द्यायचे